My dear students, in this video we are going to see what is simple sentence, what is compound sentence and what is complex sentence. येता 9वी आणि 10वीच्या परीक्षेमध्ये आपल्याला 2 मार्कासाठी जे ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत जवळपास 8 आणि 4 12, तर जे ऍक्टिव्हिटीज मध्ये पहिली ऍक्टिव्हिटीज असते सिंपल, दुसरी मीडियम असते आणि तिसरी चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटीज असते, त्या चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटीज साठीचा हा प्रश्न असतो. 9वी आणि 10वी साठी आयडेंटिफाय द क्लास किंवा एक्सपांड द सेंटेन्स, अर्धवाक्य दिलेलं असतं आणि अर्धवाक्य आपल्याला लिहायचं असतं, त्यासाठी या प्रकाराचं हे प्रकार शिकणं गरजेचे आहेत. मग तुम्हाला जरी एक्सपांड द सेंटेन्स साठी दिलेलं असेल, परंतु आधी आपल्याला शिकावं लागेल की सिंपल सेंटेन्स कशाला म्हणतात, कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स कशाला म्हणतात आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स कशाला म्हणतात. सिंपल सेंटेन्स म्हणजे साधे वाक्य, सिंपल सेंटेन्स म्हणजे साधे वाक्य, कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य. हे 3 वाक्यांचे प्रकार आहे, हे 3 प्रकारचे वाक्य तुम्हाला दिलेले आहेत. नंबर 1, सिंपल सेंटेन्सेस. सुरुवातीला ही पास्ट इन द एक्झामिनेशन, याच्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट, ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट प्रेडिकेट असतं किंवा सब्जेक्ट फॉर्म ऑब्जेक्ट असतं, असे वाक्य त्याला आपण साधं वाक्य असं म्हणतो. हे 3ही वाक्य साधे वाक्य आहेत. जरी याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट वापरलेला असेल, या वाक्यामध्ये ही वॉज अ डॉक्टर, इथे अ डॉक्टर हे कॉम्प्लिमेंट आहे, आर गुड हे कॉम्प्लिमेंट आहे. मग आता कॉम्प्लिमेंटचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, ते आपण नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये फक्त सिंपल सेंटेन्स पाहत असताना शिकू. कुठलंही एक वाक्य सब्जेक्ट फॉर ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट टू बी चं व्हर्ब आणि कॉम्प्लिमेंट, असे वाक्य, कोणतेही असे वाक्य म्हणजे साधे वाक्य. दुसऱ्या वाक्याचा प्रकार आहे कंपाऊंड सेंटेन्स. आता कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य, संयुक्त वाक्य, एकत्र केलेले वाक्य. याच्यामध्ये बघा, ही फिनिश्ड हिज वर्क हे एक वाक्य आहे आणि अँड हे कन्व्हेन्शन घेतलेलं आहे, अँड ही लेफ्ट हिज ऑफिस, लेफ्ट हिज ऑफिस हे 2 वाक्य आहे. आता याच्यामध्ये क्लॉजेस दिलेले आहेत, हा पहिला क्लॉज आहे आणि हा दुसरा क्लॉज आहे, परंतु दोनही वाक्य बघा कसे आहेत. ही मेन क्लॉज म्हणजे मुख्य वाक्य, प्रिन्सिपल क्लॉज म्हणजे मुख्य वाक्य आणि इंडिपेंडेंट क्लॉज म्हणजे स्वतंत्र वाक्य. ह्या दोनही या वाक्यामध्ये 2 स्वतंत्र वाक्य दिलेले आहेत, म्हणजे कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 स्वतंत्र वाक्य दिलेले असतात जे अर्थपूर्ण असतात, ते एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असत नाही. मात्र त्या ठिकाणी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन अँड ने हे 2 वाक्य जोडले आहेत, अशा वाक्याला कंपाऊंड सेंटेन्स असं म्हणतात. दुसरं वाक्य याच्यासाठी कंपाऊंड सेंटेन्स, ही इज पुअर बट ही इज ऑनेस्ट, तो गरीब आहे हे एक वाक्य, ही इज ऑनेस्ट तो प्रामाणिक आहे हे दुसरं वाक्य. हे दोन्ही वाक्य काय आहेत, प्रिन्सिपल क्लॉज आहेत किंवा मेन क्लॉज आहे किंवा इंडिपेंडेंट क्लॉज आहे, ते कोणावरही अवलंबून नाही, त्या दोन्ही वाक्याचे अर्थ पूर्ण होतात. परंतु बट या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने ते दोनही वाक्य जोडलेले आहेत, म्हणून ज्या वाक्यामध्ये जे 2 वाक्य स्वतंत्र असून त्यांना कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन अँड बट ऑर सारख्या कंजंक्शनने जोडले जातात, अशा वाक्यांना कंपाऊंड सेंटेन्स असं
म्हणतात. आहे तुमच्यासाठी महत्त्वाचं जर काय असेल तर आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स, मिश्र वाक्य. आता मिश्र वाक्याचं वैशिष्ट्य बघा. ही वेंट होम बिकॉज ही वॉज इल, बिकॉज ही वॉज इल. आता हे ही वेंट होम हे स्वतंत्र वाक्य आहे, मेन क्लॉज आहे किंवा प्रिन्सिपल क्लॉज आहे किंवा इंडिपेंडंट क्लॉज आहे, याचा अर्थ पूर्ण झाला. परंतु दुसरं वाक्य बिकॉज ही वॉज इल, कारण तो आजारी होता, मग काय झालं असा प्रश्न आपल्याला पडतो. म्हणून हे वाक्य मेन वाक्य नसून हे सब ऑर्डिनेट क्लॉज आहे. हे वाक्य सब ऑर्डिनेट क्लॉज आहे, म्हणजे हे वाक्य मेन क्लॉज आणि बिकॉज पासून जे सुरू झालं आहे ते सब ऑर्डिनेट क्लॉज आहे. हे वाक्य स्वतंत्र आहे पण हे अवलंबी वाक्य आहे, ह्या वाक्यावर हे वाक्य अवलंबून आहे. मग कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं वैशिष्ट्यच असं आहे मिश्र वाक्याचं की एका वाक्यावर दुसरं वाक्य अवलंबून असतं आणि मग जे वाक्य अवलंबून असतं सबॉर्डिनेट क्लॉज असतो त्याला त्याचे तीन प्रकार आहेत. एक नाउन क्लॉज, तीन प्रकार पडतात त्याचे, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, adjective clause and adverb clause. Adverb clause. Subordinate clause चे प्रकार किती आहे? तीन. नंबर एक noun, नंबर दोन adjective आणि नंबर थ्री adverb. 1, 2, 3 हे तीन प्रकार subordinate clause चे असतात. प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये असाही येऊ शकतो, फाइंड आउट अंडरलाइन मेन क्लॉज अँड सबॉर्डिनेट क्लॉज. मग मेन क्लॉज कोणता आहे? हा मेन क्लॉज आहे आणि जे अवलंबी वाक्य असतं कंजंक्शन पासूनचा पुढे दिलेला सबॉर्डिनेट क्लॉज असतो. दुसरं वाक्य शी फाउंड द बुक, शी फाउंड द बुक हे पूर्ण वाक्य परंतु कंजंक्शन पासून पुढे चालू झालेलं वाक्य हे आहे विच शी हॅड लॉस्ट, जे ती हरवली. जे ती हरवली म्हणजे काय? म्हणून हे वाक्य सबॉर्डिनेट क्लॉज आहे, हे वाक्य या वाक्यावर अवलंबून आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं वैशिष्ट्यच असं असतं का एक स्वतंत्र वाक्य असतं आणि दुसरं सबॉर्डिनेट म्हणजे अवलंबी वाक्य असतं, ते इंडिपेंडंट असत नाही. सबॉर्डिनेट क्लॉज म्हणजे डिपेंडंट क्लॉज, याला सबॉर्डिनेट क्लॉजला डिपेंडंट क्लॉज सुद्धा म्हणतात. डिपेंडंट म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारा. मग हा मेन क्लॉज, मेन क्लॉज का आहे? तर तो त्याचा अर्थ पूर्ण होतो, तो हे वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून नाही. हे दुसरं वाक्य सबॉर्डिनेट क्लॉज आहे किंवा डिपेंडंट क्लॉज आहे कारण हे वाक्य ह्या वाक्यावर अवलंबून आहे, म्हणून त्याला अवलंबी वाक्य डिपेंडंट क्लॉज किंवा सबॉर्डिनेट क्लॉज असं म्हणतात. सबॉर्डिनेट क्लॉजचे किंवा डिपेंडंट क्लॉजचे तीन प्रकार पडतात, नंबर वन नाउन क्लॉज, नंबर टू ऍडजेक्टिव्ह क्लॉज, नंबर थ्री ऍडव्हर्ब क्लॉज. तर तुम्ही याच्यासाठी माझा एक व्हिडिओ आहे पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती, त्याच्यामध्ये नाउन कशाला म्हणतात, ऍडजेक्टिव्ह कशाला म्हणतात, ऍडव्हर्ब कशाला म्हणतात आणि त्याचे कार्य काय, ह्याविषयीची सविस्तर माहिती दिलेली आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला ह्या नाउन ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब याचा अभ्यास चांगला होता येईल. मला वाटतं की आपल्याला सिम्पल सेंटेन्स कशाला म्हणतात, कंपाऊंड सेंटेन्स कशाला म्हणतात आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स कशाला म्हणतात हे कळलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य. हे मिश्र वाक्य तीन क्लॉजेसनं बनलेलं असतं, नंबर वन नाउन क्लॉज, नंबर टू ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि नंबर थ्री ऍडव्हर्ब क्लॉज. तीन क्लॉजने बनलेले असतात मिश्र वाक्य आणि याचा आपल्याला एक्सपांड द सेंटेन्स करण्यासाठी खूप मोठा उपयोग होईल.
आता एकदा आपण बघू की याच्यातले मेन क्लॉज कोणते आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणते. तर त्या ते ओळखण्यासाठी जे वाक्य कंजंक्शन पासून सुरू झालेलं असेल ते वाक्य सबऑर्डिनेट क्लॉज असतं. याच्यामध्ये बघा, दॅट हे कंजंक्शन आहे, हे सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य आणि हे मेन क्लॉज. दुसऱ्या वाक्यामध्ये कंजंक्शन दॅट पासून हे वाक्य सबऑर्डिनेट क्लॉज, दॅट या कंजंक्शन पासून सुरू झालं. तिसऱ्यामध्ये व्हेन ही विल फाइंड अ गोल, हे सबऑर्डिनेट क्लॉज, व्हेन क्लॉज. या वाक्यामध्ये हाऊ पासून सुरू झालेलं वाक्य, हाऊ दे शूड, याच्यामध्ये कर्ता क्रियापद पण असतो. जे सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्याच्यामध्ये सुद्धा कर्ता क्रियापद असतं, परंतु कंजंक्शनने सुरू झालेला क्लॉज तो सबऑर्डिनेट. दॅट्स द बॉय हू ब्रोक द विंडो, हे सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य, हे मेन क्लॉज. याच्यामध्ये आय हॅव लॉस्ट द पेन विच माय फादर गिव मी, हे सबऑर्डिनेट क्लॉज. यामध्ये कन्व्हेन्शन पासून सुरू झालेलं वाक्य सबऑर्डिनेट क्लॉज कॉम्यापर्यंत. हे कन्व्हेन्शन इफ, हे कन्व्हेन्शन आहे, इथपर्यंत सबऑर्डिनेट क्लॉज. इथे इट पासून सुरू झालेलं वाक्य हे इफ पासूनचं आहे, हे इट पासूनचं आहे. आज सून आज हे कन्व्हेन्शन आहे आणि याच्यापासून सुरू झालेलं वाक्य सबऑर्डिनेट क्लॉज. तुमच्या लक्षात आलं असेल की जे अंडरलाईन केलेले वाक्य आहेत ते सबऑर्डिनेट क्लॉज आहे. त्या प्रत्येक वाक्याची सुरुवात कंजंक्शन पासून झालेली आहे. हे सगळे कंजंक्शन सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. बघा आता दॅट हे कंजंक्शन, इथे दॅट हे कंजंक्शन, इथे व्हेन हे कंजंक्शन, इथे हाऊ हे कंजंक्शन, इथे हू हे कंजंक्शन, इथे विच हे कंजंक्शन, ह्या वाक्यामध्ये हू हे कंजंक्शन, इथे इफ हे कंजंक्शन आणि इथे ॲज सून ह्या ॲज हे कंजंक्शन. ह्या कंजंक्शनपासून सुरू झालेले वाक्य सबऑर्डिनेट क्लॉज आहेत आणि त्याच्या आधीचे जे वाक्य आहेत किंवा क्लॉजच्या नंतरचे वाक्य ते आहेत मेन क्लॉज. हे मेन क्लॉज आहे आणि हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे, हे मेन क्लॉज आहे, हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हे वाक्य मेन क्लॉज आहे, अ मॅन इज रिस्पेक्टेड एव्हरीवेअर, हे मेन क्लॉज आहे, हे वाक्य सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हे मेन वाक्य आहे, हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हे मेन वाक्य आहे, हे सबऑर्डिनेट, हे मेन, हे सबऑर्डिनेट, हे मेन, हे सबऑर्डिनेट, हे मेन, हे सबऑर्डिनेट, हे मेन, हे सबऑर्डिनेट. म्हणजे मेन क्लॉज कोणता आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणता हे तुमच्या लक्षात आलं असेल. मेन क्लॉजचं वैशिष्ट्य, तो क्लॉज कोणावरही अवलंबून राहत नाही, तो स्वतंत्र असतो. त्या वाक्याचा अर्थ पूर्ण असतो, परंतु सबऑर्डिनेट क्लॉजच्या वाक्याचा अर्थ पूर्ण असत नाही. हे सबऑर्डिनेट क्लॉज या मेन वाक्यावर अवलंबून असतं. आता तुम्हाला नाउन क्लॉज, ऍब्जेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर्ब क्लॉज काय आहे हे तीन प्रकारामध्ये मी समजून सांगणार आहे. त्याचे वैशिष्ट्य काय असतात. नाउन क्लॉज, पहिला क्लॉज आहे आपला नाउन. नाउन क्लॉजचे हे चार वाक्य आहेत, हे नाउन क्लॉज, हे चार वाक्य आहे. तर तुम्हा लक्षात घेण्यासारखी जी गोष्ट आहे, सब्जेक्ट, व्हर्ब आणि नंतर क्लॉज. नाउन क्लॉजमध्ये कर्ता हा कृती करत असतो, म्हणजे कर्माच्या ठिकाणी जो क्लॉज घेतला जातो, सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या ठिकाणी जो क्लॉज घेतला जातो तो असतो नाउन क्लॉज, हा असतो नाउन क्लॉज. हे बघा, कर्ता क्रियापद आणि हे कर्म, कर्माच्या ठिकाणी आला म्हणून तो नाउन क्लॉज, आणि कर्ता काय करतो हे पण तो दर्शवत असतो. मदर टेल्स द चिल्ड्रेन, कर्ता काय करतो हे दाखवलेलं आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये आनंद मोज, हे क्रियापद आहे, क्रियापदाच्या नंतर लगेच क्लॉज आलेला आहे म्हणून हा नाउन क्लॉज. द पीपल नोज, हे क्रियापद, क्रियापदाच्या नंतर लगेच क्लॉज आला, तो नाउन क्लॉज आहे. म्हणजे नाउन क्लॉजचं तुम्हाला वैशिष्ट्य कळलं असेल की तो कर्ता काय करतो हे सांगितलेलं असतं, दुसरी गोष्ट तो शक्यतो क्रियापदाच्या नंतर आलेला असतो. हे झालं नाउन क्लॉजचं वैशिष्ट्य. आता आपल्याला ऍब्जेक्टिव्ह क्लॉज, ऍब्जेक्टिव्ह, ऍब्जेक्टिव्ह आपण कशाला म्हणतो तर नामाविषयी विशेष माहिती सांगण्यासाठी जो क्लॉज येतो किंवा जो शब्द असतो
नामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द ऍडजेक्टिव्ह. मग ऍडजेक्टिव्हचं काम करणारा जो पूर्ण क्लॉज असतो त्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो. दॅट्स द बॉय, हा मुलगा, तोच मुलगा, मुलगा हे नाउन आहे, दॅट्स द बॉय. मग याची माहिती सांगण्यासाठी हे वाक्य पूर्ण आलेलं आहे. काय, हु ब्रोक द विंडो, ह्या मुलाने ही खिडकी तोडलेली आहे. म्हणून या नामाचं त्यानं काय केलं याचं वर्णन करण्यासाठी हा क्लॉज आलेला आहे, म्हणून तो ऍब्जेक्टिव्ह क्लॉज आहे. आय हॅव लॉस्ट द पेन, पेन हे नाउन आहे. मग ह्या नाउन विषयी विशेष माहिती सांगणारा जो क्लॉज आहे, विच माय फादर गेव मी, पेन माझ्या वडिलांनी दिला होता, म्हणजे पेन विषयी माहिती सांगण्यासाठी हा क्लॉज आलेला आहे, म्हणून आपण त्याला ऍब्जेक्टिव्ह क्लॉज म्हणतो. अ मॅन ए हु इज लर्नेड, जो विद्वान आहे. म्हणून या माणसाविषयी विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे, जो क्लॉज आहे, तो ऍब्जेक्टिव्ह क्लॉज आहे. म्हणून ऍब्जेक्टिव्ह क्लॉजचं वैशिष्ट्य की मेन क्लॉजमध्ये आलेल्या नामाविषयी विशेष माहिती सांगणारा जो क्लॉज असतो तो असतो ऍब्जेक्टिव्ह क्लॉज. ऍडव्हर्ब क्लॉज, ऍडव्हर्ब, ऍडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण, क्रियेविषयी विशेष माहिती सांगणे, याच्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला ऍडव्हर्ब म्हणतो. परंतु या ठिकाणी पूर्ण एक वाक्य त्यासाठी आलेलं असतं, तो असतो ऍडव्हर्ब क्लॉज. आता इफ हे कन्हे हा ऍडव्हर्ब क्लॉज आहे, परंतु यू विल पास, यू विल पास, विल पास, पास हे क्रियापद आहे. केव्हा, जेव्हा इफ यू वर्क हार्ड, हे पूर्ण क्लॉज याचं माहिती सांगतो, म्हणून याला ऍडव्हर्ब क्लॉज असं म्हणतात. इट स्टार्टेड रेनिंग, रेनिंग स्टार्टेड रेनिंग as soon as the match begin. मग तुम्हाला इथे लक्षात आलेलं असेल की क्रियापद स्टार्टेड रेनिंग या क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगण्यासाठी हा क्लॉज आलेला आहे, as soon as the match begun, म्हणून तो आहे ऍडव्हर्ब क्लॉज. म्हणून आपण आज नाउन क्लॉज, ऍब्जेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर्ब क्लॉज याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. आणि यासाठी तुम्हाला पुढचं वर्क करण्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज दिल्या जातील, त्या ॲक्टिव्हिटीज आणि त्याची उत्तरं सुद्धा दिले जातील, ते तुम्ही काळजीपूर्वक बघा, वहीमध्ये लिहून काढा आणि त्याचा अभ्यास करा. याचा जर अभ्यास तुम्ही केला तर तुम्हाला एक्सपांड द सेंटेन्स करण्यासाठी फार मदत होईल.